नमस्कार मंडळी माझा बळीराजा तुमच्यासाठी घेऊन आलाय घर बसल्या संपूर्ण बाजारभावाची अद्ययावत माहिती व सरकारी योजना शेतीविषयी माहिती मग वाट कसली पाहत आहे आजच सबस्क्राईब करा व घंटीच्या बटनावर क्लिक करा शेतीविषयी संपूर्ण माहिती व संपूर्ण बाजारभावाची माहिती घ्या फक्त एका क्लिकवर पाहुयात लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती व मैसूर बाजार समितीचा दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार वीसचा सविस्तर कांदा रिपोर्ट सर्वप्रथम लासलगाव बाजार समितीचा रिपोर्ट पाहूयात कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथे सव्वीस हजार एकशे चोवीस कांदा गुन्ह्यांची आवक आज दाखल झाली होती लाल कांद्याला कमीत कमी तीनशे ब्याऐंशी रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव होते तर सर्वसाधारण बाजारभाव सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त सहाशे एक्क्याण्णव रुपये क्विंटलला बाजारभाव लासलगाव येथे लाल कांद्याला मिळाले आहेत तर उन्हाळ्या कांद्याला कमीत कमी पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव होते तर सर्वसाधारण बाजारभाव आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त उन्हाळ कांद्याला लासलगाव येथे नऊशे चौदा रुपये क्विंटलला बाजारभाव आज मिळाले आहेत तर मागल बाजारभावाच्या तुलनेमध्ये लाल कांद्याच्या बाजारभावामध्ये पन्नास रुपयांची व उन्हाळ कांद्याच्या बाजारभावामध्ये एकशे पंचवीस रुपयांची घसरण आज पाहावयास मिळाली आहे त्यानंतर म्हैसूर बाजार समिती कर्नाटक येथील म्हैसूर बाजार समितीमध्ये महाराष्ट्राच्या सोळा कांद्याची सोळा कांदागाड्यांची आवक दाखल झाली होती एक दोन लॉटला बाजारभाव एक हजार पन्नास ते एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत होते तर मोठे साईज कांदे एक हजार ते एक हजार पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत मोक्कल साईज कांदे नऊशे ते नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर मीडियम साईज कांदे आठशे ते आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत गोल्टा या प्रतीचे कांदे सहाशे ते सातशे रुपयेपर्यंत विकले आहेत तर गोलटीला पाचशे ते पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव होते कर्नाटकमधील लोकल कांद्याला आठशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज मिळाले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा